नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच एक लेटेस्ट न्यूज आलेलं आहे, ती काय आहे ते बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्यापीठ सुद्धा असा निर्णय घेऊ शकतं, तर तो निर्णय काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो। ते आत्ताच लेटेस्ट न्यूज आलेले आहे, ते विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन परीक्षा लिहाव्या लागतील। तर कोविड-19 परिणाम 2021 सुरू राहील, तसंच इतर क्षेत्रांमध्ये शिक्षण घेताना परीक्षांच्या बाबतीत वर्ग घेण्यासारखे परिस्थिती परिणाम झाला। आता विद्यापीठे महाविद्यालय यांनाही एक अडचण येण्याची शक्यता आहे। यावर्षी दोन विद्यार्थ्यांचा सामना करावा लागणार आहे। प्रथम आणि द्वितीय सेमिस्टरची परीक्षा एकाच वेळी घेण्याची शक्यता आहे, कारण प्रवेश उशीर घेण्यात आले होते आणि त्यामुळे अकॅडमिक वर्षाच्या सुरुवातीला उशीर झाला होता। तर विद्यार्थी मित्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे संचालक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांची संपर्क साधला असता ते असे म्हणाले आहेत की व्यावसायिक नसलेले अभ्यासक्रमाचे प्रवेश खूप पूर्वी पूर्ण झाले होते आणि ऑगस्टमध्येही त्याचे वर्ग सुरू झाले होते, परंतु व्यावसायिक प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहेत। ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत साधारण प्रथम सेमिस्टर घेण्यात येते। यावर्षी कोविड-19 आजार झाल्यामुळे तर परीक्षा होऊ शकली नाही। बिगर व्यावसायिक कोर्स आधीच पूर्ण झाले होते। आमच्या प्रस्तावानुसार नॉन फायनल इयरची सेमिस्टर परीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्यात संबंधित महाविद्यालयाकडून व्यावसायिक अभ्यासक्रम घेतले जाऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फेब्रुवारी महिन्यात तुमची एक्झाम घेतली जाऊ शकते। तर विद्यापीठामार्फत मार्चमध्ये दुसरं सत्र आयोजित केले जाऊ शकते, तर मार्चमध्ये सेकंड सेमिस्टर चालू होऊ शकते। त्याचप्रमाणे आम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा घेतो, त्यासाठी बाहेर आव्हान आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस त्यांनी एक्झाम घेतली होती, त्यांनी कसं नियोजन केले होते त्यांनी येथे मांडलेलं आहे। तर 50 गुणांच्या पेपरमध्ये 25 प्रश्न सोडवण्याची निवड होती, त्यांनी अंदाज लावला। चांगली जे मार्क्स मिळवलेले आहेत विद्यार्थ्यांनी, तर जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचे अध्यक्ष आहेत ते असं म्हणाले आहेत की गुणवत्तेत घसरण होईल आणि शैक्षणिक दर्जाही विद्यार्थ्यांचे नुकसान करेल, त्यामुळे आम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे त्या निवडीविषयी विचार करत आहोत। तर ते त्या जागी किंवा त्या जागी जर रिक्त जागा भरल्या किंवा एका शब्दाची बदली केली वगैरे, तर जे विद्यार्थ्यांना वास्तविक प्रतिभेची परीक्षा घेईल यामुळे विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास करण्यास भाग पाडले जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, ते MCQ टाईप सोडून ते फिल इन द ब्लँक सारखे असे क्वेश्चन टाकायचा विचार करत आहेत। तर डॉक्टर साबळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की 19 गुणांपैकी 20 अडचण पातळी म्हणजे हार्ड लेवल 20% असेल, त्यामुळे मध्यम प्रकारचे 40% प्रश्न असतील, 40% जे आहेत ते सिम्पल असतील। तर विद्यापीठ जे काही योजना आखत आहे ते परीक्षा घेण्याबाबत शासनाचे कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही निर्णय आहे तो मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आणि आमची टीम तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आणि जे काही ऑफिशियल सर्क्युलर असेल ह्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल विद्यार्थी मित्रांनो। तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल। अजूनही 80% विद्यार्थी असे आहेत ते फक्त व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना एक नम्र विनंती करत आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो।